अध्याय घ्यायचा. आज आपण गणितातलं अत्यंत चांगलं असं प्रकरण वर्तुळ जीवा व कंस हे अभ्यासणार. तत्पूर्वी वर्तुळ म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. वर्तुळ म्हणजे एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावरील बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ. बघूया आपण वर्तुळ आपल्याला काढता येईल. आता बघा हे जे वर्तुळ आहे आता या ठिकाणी आपण वर्तुळ काढणार. हे वर्तुळ आपण वर्तुळ काढणार. या वर्तुळाला केंद्र, वर्तुळाचं केंद्र या ठिकाणी आपण दाखवणार. हे वर्तुळाचं केंद्र समजा हे ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे. या वर्तुळात आपल्याला जीवा काढता येईल का तो एक विचार करूया. जीवा म्हणजे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड. बघा इथे ए बी ही जीवा आहे. अशा वर्तुळाला किती जीवा काढता येते तर आपल्याला सांगता येईल की इथे अशा अनंत जीवा काढता येतील. बघा ही दुसरी जीवा. बघा पुढे जीवा काढतो मी ही या वर्तुळाची जीवा. तो जीवा अशा ज्या वेळेस आपण एक जीवा या पद्धतीने काढली. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. बघा आता मी पट्टी घेतो आणि पट्टी घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या जीवेची जी लांबी आहे ती किती आहे ते आपल्याला या ठिकाणी बघता येईल. बघा आता ही या जीवेची लांबी किती सेंटीमीटर 5 समथिंग येते लक्षात. याच्यानंतर वरच्या जीवेची लांबी बघा किती आली 8 सेंटीमीटरच्या जवळपास. त्याच्यानंतर वरच्या वर्तुळाची जीवेची लांबी बघा 9 सेंटीमीटर. आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आपण ही जी जीवा आहे या जीवेची लांबी आपण बोलूया. या जीवेची लांबी साधारणतः 9.5 सेंटीमीटर एवढी आहे. म्हणजे आता परत मी जर जीवा काढायला घेतली वर याच पद्धतीने ज्या वेळेस आपल्याला ही जी जीवा आहे ही जीवा याची लांबी या जीवेपेक्षा कमी आहे, याच्यापेक्षा या जीवेची लांबी कमी आहे, त्याच्यापेक्षा या जीवेची लांबी कमी आहे. म्हणजे वर्तुळापासून जसं जसं लांब जातोय तसं तसं जीवेची लांबी कमी होते. जेव्हा एखादी वर्तुळा एखादी जीवा ही वर्तुळाच्या केंद्रातून जाते, एखादी जीवा जेव्हा वर्तुळाच्या केंद्रातून जाते तर ती सगळ्यात मोठी जीवा असते आणि त्या जीवेला आपण व्यास असं म्हणतो. आता व्यास म्हणजे दोन त्रिज्या. बघा हा जो व्यास आहे या ठिकाणी हा व्यास म्हणजे ही एक त्रिज्या या बाजूला आली आणि दुसरी त्रिज्या त्या बाजूला आली. माझ्या वर्तुळाला अनंत जीवा काढता येतात, वर्तुळाला अनंत त्रिज्या काढता येतात.